कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळाफास घेऊन आत्महत्या केली आहे। ही घटना तालुक्यातील कोरडगाव येथे गुरुवार रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे। बाबासाहेब वाल्मिक दारुंटे राहणार खंडाळा असे या घटनेतील मयत व्यक्तीचे नाव आहे। बाबासाहेब यांच्याकडे SBI बँकेचे 3 लाख रुपयांचे कर्ज होते, तसेच खाजगी देखील कर्ज त्यांनी काढले होते। त्यांच्यावर 2 ते 3 लाख रुपये खाजगी कर्ज देखील झाले होते। त्यांची कोरडगाव शिवारात गटक्रमांक 97 मध्ये 4.5 एकर शेती आहे। या शेतीतून त्यांना अपेक्षित उत्पन्न यावर्षी मिळाले नाही, त्यामुळे कर्ज कसे फेडावे या विवशनेत ते काही दिवसांपासून तणावात होते। गुरुवारी शेतात जाऊन येतो असे सांगून ते कोरडगाव येथील शेतात गेले। तेथे पत्राच्या शेडला पाईपाला दोरीने गळाफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली। सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी आले नाही, त्यामुळे त्यांचा मुलगा कोरडगाव येथील शेतामध्ये गेला असता ते मृत अवस्थेत आढळून आले। शिवूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 2 मुली असा परिवार आहे।